पैसे मंजूर आहे मग अडचण कुठे अडचणी दूर करता येतात फक्त इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती जर असेल तर हे काम लवकर तातडीने पूर्ण होईल आज या भव्य पाणी हक्क मोर्चाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज आपण हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चासाठी आपण अकोले बाजारतळ या ठिकाणी उपस्थित झालो आपली मागणी आपण सरकार दरबारपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो आपली साधी मागणी जे उच्चस्तरीय कॅनल आहे पाईपलाईन तर त्या पाईपलाईनचं पाणी 8 गावांना आंबड असेल औरंगपूर असेल दामणगाव असेल मनोहरपूर फरकतपूर कळस वाशेरे या गावांना जे लाभार्थी शेतकरी आजही या पाण्यापासून वंचित आहे गेल्या 10 ते 20 वर्षापासून सर्वे झाला वर्क ऑर्डर निघाल्या टेंडर झालं आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून पाटाचं काम चालू झालं पाटाचं काम चालू होत असताना प्रशासनाने भरपूर मोठा फौज फाटा लावला पोलीस बंदोबस्त लावले 1 किलोमीटरच्या अंतरात 6-6, 7-7 पोकलेट लावली उभे असलेले पीक जमीनदोस्त केले ऊस मोडले बागायत मोडले शेतकऱ्यांचा तोंडात आलेल्या घासाची सुद्धा सरकारने कदर केली नाही आणि एवढ्या जलद गतीने पाटाचे काम केले हे काम होत असताना कुठल्याही शेतकऱ्याने अकोल्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याने विरोध केला नाही पाणी हे अकोले असेल संगमनेर असेल श्रीरामपूर असेल आपल्याच नातेवाईक असेल याच लोकांना आपलं पाणी जाणार आहे परंतु त्यामध्ये आपल्यालाही काही पाण्याचा वाटा आहे त्यांच्याबरोबर आपल्यालाही पाणी मिळालं पाहिजे जी गती तुम्ही कॅनलला देताय ती गती आपल्या उच्चस्तरीय पाईपलाईनला जर दिली तर आपल्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळेल आणि आपलं जे आज दुष्काळाचं सावट आहे या दुष्काळापासून आपण लवकरात लवकर मुक्त होऊ बारमाही आपल्याला पाणी मिळेल पैसे मंजूर आहे मग अडचण कुठे गेल्या काळात सरकारने आपल्याला शब्द दिला होता राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादाने आपल्याला शब्द दिला होता का या अकोल्याच्या विकास कामांना आम्ही गती देऊ आम्ही मोठ्या अपेक्षेने पाहतोय हे काही राजकीय व्यासपीठ नाही हे काही राजकीय भाषण नाही इथं सर्व पक्षांचे नेते मंडळी उपस्थित शेतकरी बांधव उपस्थित आम्ही कोणाशी व्यक्तिगत बोलत नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे का लोकप्रतिनिधींनी याच्यात लक्ष घालून तातडीने आम्हाला पाणी कसं देता येईल आणि सरकारने बी यात लक्ष घालून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित कशी करता येईल आता यात काही ज्या अडचणी असतील ते आमचे नेते तेही सांगतील प्रशासनाची माणसंही आली तेही सांगतील अडचणी दूर करता येतात फक्त इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती जर असेल तर हे काम लवकर तातडीने पूर्ण होईल आणि यात हे आम्ही हे दाखवण्यासाठी इथं जमलो आहे की तुम्ही लवकरात लवकर हे काम चालू करा नाही तर आम्हाला याहीपेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल कारण त्याला पर्याय नाही आम्ही उपाशी जर पडलो तर त्याला पर्याय दुसरा काहीच नाही आमच्याकडे आज जर योजना लवकरात लवकर कार्यान्वित झाली तर उद्याचे दिवस आम्हाला चांगले राहतील म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने माझ्या औरंगपूर गावच्या वतीने तसेच शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला एक कळकळीची विनंती करतो लवकरात लवकर आपण हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करून आणि या लाभार्थी गावांना पाणी देण्याचं सहकार्य करावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र